राज्य सरकारनं पूरग्रस्त शेतकऱ्यांना पुरामध्ये संपूर्ण पीक बुडालेल्या ऊस क्षेत्राला गुंठ्याला 135 रुपये जाहीर केलेलं आहे. भात, सोयाबीन, भुईमूग, भाजीपालासारख्या पिकांना गुंठ्याला 68 रुपये जाहीर केलेलं आहे. हे 100% बरोबर आहे, परंतु काही मंत्री काही नेते असं वारंवार सांगतायत की आम्ही अजून निर्णय घेतलेला नाही, लवकरच सरकार निर्णय जाहीर करेल. हे 100% खोटं आहे आणि शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी जाणीवपूर्वक ते प्रयत्न करतायत. माझ्याजवळ JR म्हणजे शासन निर्णय आहे. हा शासन निर्णय 11 ऑगस्ट 2021 आहे आणि या शासन निर्णयामध्ये संदर्भ क्रमांक 1 वाचा. शासन निर्णय महसूल वन विभाग क्रमांक CLS 2015 PR 40 M 3 दिनांक 13/5/2015. या संदर्भाचा अर्थ काय हे मी तुम्हाला नंतर सांगतो. या 11 ऑगस्ट 2021 शासन निर्णयानुसार पूर परिस्थितीमध्ये बाधित झालेल्या तसेच स्थलांतरित केलेल्या कुटुंबांना सानुग्रह अर्थसहाय्य 10,000 प्रमाणे देण्यासंदर्भातला हा शासन निर्णय आहे. याच्यामध्ये पडलेल्या घरांच्या बाबतीत काय करायचं हे आहे, शेतकऱ्यांच्या मृत जनावरांच्या बाबतीत किती मिळणार हे आहे, याच्यामध्ये मत्स्यबोटी आणि जाळ्यासाठी अर्थसहाय्य आहे, हस्तकला कारागीर बारा बोलदार ही आहे, दुकानदार आहे, टपरीधारक आहे, सगळं आहे. पण याच्यामध्ये कुठेही शेतीचा उल्लेख नाही. परंतु पान क्रमांक 4 मी वाचतो ते असं त्याने असं म्हटलं आहे की वरील मदतीच्या बाबी व निकषाव्यतिरिक्त इतर बाबीच्या नुकसानीसाठी संदर्भाधीन क्रमांक 1 म्हणजे जे मगाशी मी तुम्हाला दाखवते येथील शासन निर्णयामध्ये विहित करण्यात आलेले राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व मदतीचे दर लागू राहतील. आता 13 मे 2015 हा शासन निर्णय काय आहे हा माझ्याजवळ आहे. हा आहे दिनांक 13 मे 2015 हा शासन निर्णय. आणि या शासन निर्णयामध्ये पान क्रमांक मी थोडंसं शोधतो. पान क्रमांक 11 असं म्हटलेलं आहे, शेतीपिके, फळपिके आणि वार्षिक लागवडीचे पिके त्याच्यामध्ये कोरडवाहू क्षेत्रासाठी 6,800 प्रति हेक्टर आणि पेरणी केलेल्या क्षेत्राच्या मर्यादेत. आता 6,800 प्रति हेक्टर म्हणजे गुंठ्याला 68 रुपये. आश्वासित जलसिंचन योजनेखाली खालील क्षेत्राकरिता 13,500 रुपये प्रति हेक्टर म्हणजे गुंठ्याला 135 रुपये. आश्वासित जलसिंचन योजनेखालील म्हणजेच आपला हा बागायती असणारा ऊस, म्हणजे ऊसाला गुंठ्याला 135 रुपये आणि भुईमूग, सोयाबीन, भात पिकाला 68 रुपये. हे असं हा 2015 शासन निर्णय सांगतोय. आणि 11 ऑगस्टच्या शासन निर्णयामध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे की 2015 शासन निर्णयाप्रमाणेच मदत देय राहील. मग अजून निर्णय झाला नाही असं मंत्री कसं काय सांगतात. केवळ वेळ काढू धोरण राबवायचं, विषय तसाच ठेवायचा, भिजत ठेवायचा आणि मग लोकांनी विसरल्यानंतर ते पैसे खात्यावर वर्क करायचं हे कारस्थान आहे. जसं नुकतंच गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानीचे पैसे आले आणि ते वर्क करायचं आता काम काही दिवसात सुरू होईल. म्हणजे लोकांची स्मरणशक्ती कमी असते याचा गैरफायदा घेऊन सरळ सरळ गंडवण्याचा प्रकार आहे. 2019 ऊसाला गुंठ्याला 950 रुपये मिळाले होते, आता गुंठ्याला 135 रुपये मिळत आहेत. ते घ्यायचं काय नाही हे ठरवा, घ्यायचं नसेल तर पायातलं हातात घ्या आणि 23 ऑगस्टला कोल्हापूरला मोठ्या संख्येनं या, एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे. अजून आपण पिकाला किती नुकसान पाहिजे याचा GRच काढलेला नाही. 2019 पद्धतीनं नुकसान पाहिजे द्यावी अशी आमची मंत्रिमंडळामध्ये चर्चा झाली होती. परंतु अजून 70% सुद्धा अजून पंचनामे झालेले नाहीत.
ऊसाचं किती नुकसान झालेलं आहे, सोयाबीनचं किती नुकसान झालेलं आहे, भुईमुग इतर जी पिकं आहेत त्याचं नुकसान किती झालं आहे, जोपर्यंत त्याचा अंदाज येणार नाही तोपर्यंत कशी मदत द्यायची हा शासनापुढे प्रश्न आहे. मी राजू शेट्टीला विनंती केली किंवा आमचं जी आर निघू द्या, जर नाही समाधान झालं तर कधी मोर्चा काढू शकतो ना आपण. परंतु अजून नुकसान भरपाईच्या आधीच जी आरच्या आधीच हा मोर्चा काढणार अशी विनंती केलेली आहे. जी आर काढलेला नाही म्हणणं म्हणजे हे लोकांना शेतकऱ्यांना गंडवण्याचा प्रकार आहे असं ऑगस्टला जी आर काढला असं त्यांचं म्हणणं आहे. सवाल काय आहे की अजून पंचनामे नाही झाले आणि एक गोष्ट राजू शेट्टीने लक्षात घेतली पाहिजे की हे खरं आहे की राज्याचा आर्थिक स्तोत्र सगळे आटलेले आहेत, जवळजवळ 14,000 कोटी